हॅलो हाय नमस्कार, मी रोहिणी केंजे. तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे माझ्या आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आज वार सोमवार. शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. तर आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे. तुम्हाला सगळ्यांना आजच्या श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमचा आजचा दिवस छान सुंदर मस्त आणि मजेशीर जाओ. तर आज एक मी गोष्ट रेसिपी शेअर करते, ती कोणती? चला तर मग बघूया. आजादी का अमृत महोत्सव म्हणजेच आज येत्या 15 ऑगस्टला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि संपूर्ण भारतभर हा आजादी का अमृत महोत्सव सेलिब्रेट केला जातोय. तर त्यानिमित्तानंच आज एक मी रेसिपी शेअर करते. ती रेसिपी काय आहे ती पण सांगते आणि ते का आहे हे पण सांगते. तर रेसिपी का, तर श्लोकच्या शाळेमध्ये फूड डे आहे आणि आजादी का अमृत महोत्सव निमित्त खूप छान छान कार्यक्रमांचं आयोजन चालू आहे आता सध्या. तर त्यामध्ये आज फूड डे, मग फूड डेला तिरंग्यांच्या 3 कलरचे हे करून कोणतीही एक रेसिपी करून न्यायची आहे तिथे आणि ती प्रेझेंट करायची आहे. सो मग मी आज इडली बनवते, कारण इडली ही दिसताना सुद्धा छान दिसते, रिप्रेझेंट करायला सुद्धा छान आहे. आणि त्याचबरोबर काय होते, एक गोष्ट या मागची तुम्हाला सांगते की जे आपलं पूर्ण अन्नपदार्थ आहेत यामध्ये सगळ्यात जास्त तुरीची डाळ आणि म्हणजे डाळ भाताच्या खिचडीला जास्त व्हॅल्यू आहे. काहीतरी मी एकदा वाचलेलं होतं की डाळ भाताच्या खिचडीला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे, कारण ते गरीबातल्या गरीब व्यक्तीला सुद्धा ते म्हणजे ती कमवू शकते आणि ते तेवढं तरी खाऊ शकते पोटभर, आणि त्यातून मिळणारे प्रोटीन्स वगैरे हे हाय क्वालिटीचे आहेत. म्हणून भाताला आणि डाळीला जास्त महत्त्व दिलेलं आहे. तर मी असंच थोडंफार जरा श्लोकला 1-2-3 सेंटेन्स सांगून रिप्रेझेंट करण्यासाठी सांगितलेलं आहे आपलं जे मला तोडकमोडक जमतं त्याबद्दल. आत्ता इडली बनवायची आहे ट्रायंगल कर्लरमध्ये, बघूया कसे कशा पद्धतीने होते. रेसिपी तर छानच होणार आहे, कारण 3 कलरमध्ये बनवायची आहे. मी चूज करताना सिम्पल चूज केलेलं आहे, कारण दुसरं काय ते तर त्यांनी खूप सिलेक्टेड असं आयटम्स सेंड केलेले आहेत की तुम्ही हेच पाठवा. मग त्यामध्ये मला इडली बरी वाटली की आपण हे करू शकतो, म्हणून मग मी तेच असलेला शेअर करते. चला तर मग तुम्हीसुद्धा आणि तुम्ही तुमच्या मुलांना काय काय असं आजादी का अमृत महोत्सव निमित्त काय काय करून पाठवत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आझादी का अमृत महोत्सव येत्या 15 ऑगस्टला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. सर्वात आधी गर स्वातंत्र्य मिळण्यासाठी आणि या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये लढलेल्या सर्व माझ्या त्या वीर जवानांना, नॅशनल लीडर्सना माझा एक सॅल्यूट. आणि आज मी आझादी का अमृत महोत्सव निमित्त एक रेसिपी बनवत आहे, ती श्लोकच्या शाळेमध्ये मला पाठवायची आहे. सो आज मी इडली बनवते आणि इथे मी इडलीचं जे पीठ आणलं आहे ते विकतचं पीठ आहे, बाहेरून मी ऑर्डर केलेलं होतं. तर 2 वाट्यांच्यामध्ये मी इडलीचं पीठ डिवाईड करून घेतलं आहे. एकामध्ये सॅफ्रॉन कलर म्हणजेच नारंगी कलर आणि एकामध्ये ग्रीन कलर घातलेला आहे. आणि आता हे बॅटर आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि इडल्या बनवून घ्यायच्या आहेत. तर सर्वात आधी गर आझादी का अमृत महोत्सव निमित्त तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांच्यासाठी किंवा तुम्ही हर घर आझादी का अमृत महोत्सव हे एक लढाई चालू होती गेल्या वर्षभरापासून, तर तुम्ही नक्की त्या काय काय केलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. फक्त नारे वाजवणे हे आपण करतो आहे, पण त्यावेळेला या लढ्यामध्ये शरणागत झालेल्या, आपले प्राणांची आहुती दिलेल्या त्या सगळ्या वीर जवानांना, त्या सगळ्या नॅशनल लीडर्सना एक मानवंदना देणं हे आपलं परमकर्तव्य आहे. आणि आपल्या देशाप्रती असलेलं प्रेमच फक्त नव्हे तर आपल्या देशाप्रती असलेलं आपलं कर्तव्यसुद्धा आपण पूर्ण केलं पाहिजे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. 26 जानेवारी 1900
50 रोजी आपल्या देशाची राज्यघटना लिहिली. तर हे दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि हे आपल्याला आपल्या मुलांना समजून सांगणं खूप गरजेचं आहे. कारण या दोन्हीही दिवशी आपल्याकडे झेंडावंदन केलं जातं, तिरंग्याची मानवंदना केली जाते, पण ही कशानिमित्त आहे हे आपल्या मुलांना आत्ता समजणं खूप काळाची गरज आहे. आणि ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत, कारण खूप साऱ्या शाळांमध्ये या दिवशी हॉलिडे डिक्लेअर केला जातो, नॅशनल अँथम होतं, सगळं होतं. म्हणजे जी काही गव्हर्नमेंटचे रूल्सप्रमाणे होणारे कार्यक्रम आहेत त्यांचं सेलिब्रेशन होतं, पण ते फक्त शाळेतल्या स्टाफपुरतंच होतं. खरं तर हे मी आत्ता बोलते इथे, पण ही खरी गोष्ट आहे आणि मला खूप जास्त प्रमाणात जाणवली. मात्र हे न असं न करता की फक्त अमृत महोत्सव किंवा काही कार्यक्रम न सेलिब्रेट करता या दिवशी मुलांना प्रत्यक्षरित्या तिथं बोलावून त्यांच्याकडून काही भाषण काही गोष्टी जर केल्यात ॲक्टिव्हिटीज तर खूप छान होईल. कारण हे आमच्या वेळेलासुद्धा केलं होतं, भाषणं वगैरे व्हायची, नारे वाजवले जायचे, त्या दिवशी सगळ्या नॅशनल लीडर्सना एक मानवंदना दिली जायची आणि काय घडलं होतं याची थोडक्यात माहितीसुद्धा दिली जायची. तर हे असं पुन्हा एकदा घडावं, प्रत्येक शाळेमध्ये हा एक छोटा उपक्रम राबवला जावावा असं मला कुठेतरी वाटतं. कारण काय होतं, आत्ताच्या काळामध्ये मुलांना अशा काही गोष्टींच्या वेळेला सरळ हॉलिडे दिले जातो, त्याच्या अधिक एक दोन कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं, एवढंच होतं. मात्र कोणताही कार्यक्रम घेण्यामागं काहीतरी उद्देश असतोच, आणि तो उद्देश नक्की काय आहे हे मुलांना समजलं पाहिजे. बस एवढीच एक अपेक्षा होती. आजच्या ज्या मी इडल्या बनवलेल्या आहेत तर त्या तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कळवा. आणि तुम्हीसुद्धा अशीच एखादी रेसिपी किंवा असंच काहीतरी बनवून नॅशनल अँथम आपल्या आझादी की अमृत महोत्सव निमित्त शेअर करा. इडल्या तयार झालेल्या आहेत, विकतचं पीठ असलं तरी छान सुंदर झालेले आहेत, अजिबात चिकटल्या नाहीत आणि एकदम झटपट झालेले आहेत. तर खूपच लिमिटेड असं हे दिलेले होते, एक राईस, दुसरे इडली आणि तिसरं सँडविच. तर सँडविचमध्ये तीन कलर येतीलच असं मला काही वाटलं नाही, म्हणून मी फक्त इडल्यांचंच डोक्यात घेतलं. आणि इडली हे एक प्रॉपर व्यवस्थित पदार्थ होतो आहे आणि तो एक आपल्या देशाचं प्रतीकसुद्धा आहे असं व्यवस्थित मला दाखवता येते, म्हणून मी इडली हा प्रकार घेतलेला आहे. तर मुलांचे डबे भरून झालेले आहेत आणि तुम्हाला हे डबे कसे वाटतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, हॅशटॅग टिफिन बॉक्स. आज श्रावणातला दुसरा सोमवार आहे आणि शिवमूठ तीळ आहे. तर मी आज मंदिरामध्ये आलेले आहेत आणि सायंकाळच्या टायमिंगला आलेले, श्लोकला शाळेतून घेऊन येतानाच मंदिरात गेले. कारण सकाळची माझी खूप गडबड असते, दुपारची मंदिरं बंद असतात आणि दुपारच्या प्रहरामध्ये आपण असं म्हणतो ना की देवपूजा वगैरे करू नये. सो मी म्हटलं ठीक आहे आपण संध्याकाळी जावं आणि संध्याकाळचा काळसुद्धा खूप चांगला असतो. तर मी आत्ता फक्त पाण्यांचा अभिषेक घालत आहे आणि पाण्याचा अभिषेकसुद्धा देवाला आवडतो, दुधाचा अभिषेकसुद्धा आवडतो. सकाळी तर नेहमीप्रमाणे पूजा जी होती ती आमची झालेलीच होती घरामध्ये आणि मीसुद्धा केलेली होती. आत्ता मंदिरामध्ये आले आणि इथे श्लोकला घेऊन येण्याचं माझं नियोजन होतं. खरं तर सकाळी श्रीशाला आणि श्लोकला घेऊन जायचं नियोजन होतं, पण पाऊस चालू आहे आणि खूप काही होतं, मुलांची शाळा असल्या कारणाने तेवढं सगळं मॅनेज होत नाही. कधीतरी मुलंच रडतात, कधीतरी काहीतरी विसरतं, अशा खूप साऱ्या गोष्टी घडत असतात अवतीभोवती, त्याच्यामुळं राहून जातं. मग ठीक आहे म्हटलं संध्याकाळी, मग श्लोक आल्यानंतर श्लोकला घेतला आणि मंदिरातून जाऊन आली. तर मी तर आत्ता सध्या आली आहे, पण माझ्या मिस्टरांनी सकाळीच देवपूजा वगैरे मंदिरात जाणं हे सगळं केलेलं आहे. त्याचबरोबर पिंपळाला हळद आणि दूध हे आत्ता श्रावण महिना चालू झाल्यापासून त्यांनी पुन्हा एकदा सुरू केले. जर वर्षी श्रावण महिना ते आपला पितृपंधरवडा आहे ह्या पूर्ण काळामध्येही ते सेवा करतात आणि हे सेवा केल्याने आपल्या घरात असलेलं काय म्हणायचं अलक्ष्मी बाहेर जाते, लक्ष्मीचा प्रवेश होतो, त्याचबरोबर चांगल्या गोष्टी घडतात. आणि जेव्हा आपण अध्यात्माच्या मार्गात असतो तेव्हा पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या अवतीभोवती असतात. सो त्यामुळे काहीतरी सेवेचा भाग छोटा का होईना पण चालू ठेवायचाच.
अभ्यास चालू आहे. चला तर मग स्वयंपाकाची तयारी ऑलमोस्ट झालेली आहे. आल्यानंतर श्लोकसाठी मॅगी बनवली, कारण आज त्याला काहीतरी वेगळं पाहिजे होतं नाश्त्याला म्हणून. मग त्यानंतर आज सोमवार उपवास आहे म्हणून पनीरची भाजी, साधं सिंपल जेवण बनवलं. काल खूप छान छान झालेलं होतं म्हणून आज साधं सिंपल मग पनीरची भाजी, चपाती, भात आणि डाळ. डाळ तर काही आपल्याला डाळच हवी असते ऑल टाईम, असं एक तर डाळ हवीच. तुरीची डाळ, मुगाची डाळ, सालीची मुगाची डाळ, व्हेरिएशन आहे डाळीमध्ये, व्हेरिएशन आहे. उडदाची डाळ कधी, आज सोमवार आहे त्यामुळे उडदाची डाळ नाही खाऊ शकत. आणि सकाळी इडल्या केलेल्या होत्या त्या पण शिल्लक आहेत. याला 3 डब्याला दिल्या, तिला 3 डब्याला दिल्या, बाकीच्या तशाच शिल्लक आहेत. आणि सोमवार असल्या कारणानं ना आम्ही पण खाऊ शकत नाही आत्ता संध्याकाळी, कारण त्यामध्ये उडदाची डाळ आहे. त्यामुळे त्या तशाच राहिलेल्या आहेत. आता बघू, त्या मी फ्रीजला स्टोअर करून ठेवणार आहे उद्या सकाळी नाश्त्याला. मग आम्हाला दोघांना तरी इडली फ्राय करून खाऊ, फेकून द्यायला बरं नाही वाटत, बरोबर ना. चला तर मग तुम्हाला माझी आजची रेसिपी सकाळची कशी वाटली, आणि आजादी का अमृत महोत्सवसुद्धा तुम्हाला तुम्ही काय केले त्याबद्दल मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर, व्लॉग बरोबर. तोपर्यंत बाय बाय. आणि आमच्या श्लोकचा एक अभ्यासाची झलक दाखवते तुम्हाला. घरच्या घरी आम्ही अभ्यास त्याचा घेतोय, कोणतेही क्लास न घेता. तर तुम्ही ते पण बघा. रात में तारे चमकते हैं. हा बरोबर. तारे ए ची मात्रा ए ए. हा आणि ऐची मात्रा असेल तर काय करायचं? ऐची मात्रा असेल तर काय करणार? ऐची मात्रा असेल तर काय करणार? दोन मात्रे ना. आणि ए ची मात्रा असेल तर एक मात्रा. फूल पर डैश बैठी बैठी है तितली. तितली लिहून दाखव तू. ए तला पहिली विलांटी, तला पहिली विलांटी, तितली मधल्या तला पहिली विलांटी. श्लोक तू किती विलायस आता? सेकंड सेकंड के. हां तुला बाहेरच्या क्लासची गरज भासते का? तुला असं वाटतंय का तुला बाहेरचे क्लास असावे? तू घरच्या घरी अभ्यास करशील का? ते नाही शिकवलं अजून. ते नाही शिकवलं अजून, इथपर्यंत आलीच नाही. हे पण झालं लिहून तुझं. मग आज मॅमनी घेतलंय. हे बघ, हे जे चुकलेलं आहे ना मॅम, त्याची प्रॅक्टिस आपल्या घरच्या होम प्रॅक्टिस बुक आहे की नाही त्यामध्ये लिहिलं. आणि हे पण लिहिले काय? हे मुर्गा लिहायची बदक लिहिले बरोबर आहे. किसान पण बरोबर. किसान हा हा मुर्गा. मुर्गा कुंडीला लावतो.